नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पायथॉन डेव्हलपर या आजच्या घडीच्या एका हॉट करिअरची ओळख तुम्हाला मी करून देणार आहे पायथॉन ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे तिचा वापर करून तुमचे काम पटकन करू शकता आणि सिस्टीमचे इंटिग्रेशन कार्यक्षमतेने करू शकता तुम्ही जरी पायथॉन लँग्वेज बाबत अनिभिज्ञ असला तरी ते शिकणे आणि त्याचा वापर करणे सोपे आहे पायथॉन ही एक उच्च दर्जाची जनरल पर्पज लँग्वेज आहे आणि ती व्हॅन रोसम यांनी विकसित केली असून तिचा प्रत्यक्ष वापर एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सुरू झाला पायथॉन लँग्वेज इंग्रजीतच लिहिली जाते आज संपूर्ण जगात मिळून पायथॉन वापरणारे ऐंशी लाख ते जावा वापरणारे सत्तर लाख डेव्हलपर्स आहेत पण ही संख्या खूपच अपुरी आहे त्यामुळे पायथॉन डेव्हलपर्सना जगात खूप मोठी मागणी आहे त्याचे दुसरेही कारण आहे ते म्हणजे पायथॉन डेव्हलपर्सना इंटरनेट ऑपरेटिंग सिस्टीम इंटरफेस वेब सर्व्हिसेस टूल्स स्टिंग ऑपरेशनच्या सपोर्ट लायब्ररीचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येतो हे होय मल्टी प्रोटोकॉल नेटवर्क ऍप्लिकेशन्स चे डिझायनिंग करताना कंपन्यांना त्यांचा चांगला उपयोग होतो पायथॉन वर आधारित ऍप्लिकेशन्समुळे कंपन्यांची उत्पादन क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढते पायथॉन डेव्हलपरचा पगार कोणत्याही देशात आणि कोणत्या लेव्हलवर पोस्टिंग झाले आहे त्यावर अवलंबून असतो पायथॉन डेव्हलपर्सना अमेरिकेत फ्रेशर असाल तर वर्षाला चोपन्न हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे एकोणचाळीस लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये अनुभवानंतर ब्याण्णव हजार ते एक लाख चौसष्ट हजार डॉलर्स म्हणजे सुमारे सदुसष्ट लाख एकोणचाळीस हजार ते एक कोटी वीस लाख तेरा हजार रुपयापर्यंत पगार मिळतो तर कॅनडामध्ये बावन्न हजार एकशे सोळा ते एक लाख चव्वेश हजार कॅनेडियन डॉलर्स म्हणजे सुमारे एकोणतीस लाख सत्तावन्न हजार बावन्न ते एक्याऐंशी लाख सत्तर हजार पाचशे साठ रुपयापर्यंत आणि इंग्लंडमध्ये बत्तीस हजार ते सदुसष्ट हजार एकशे तेरा पाऊंड म्हणजे सुमारे एकतीस लाख चौदा हजार आठशे ऐंशी ते पासष्ट लाख बत्तीस हजार सातशे एकोणऐंशी रुपयापर्यंत पगार मिळतो भारतात वार्षिक सरासरी पगार पुण्यात पाच लाख चाळीस हजार एकशे एकतीस मुंबईत पाच लाख एकोणऐंशी हजार सातशे अठ्ठावीस दिल्लीत सहा लाख तर हैदराबाद मध्ये चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंत पगार मिळतो पायथॉनचा विकास आणि वाढ गेल्या दशकापासून एखाद्या वादळाप्रमाणे होताना दिसते आणि सरणाऱ्या प्रत्येक वर्षामागे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस दिवसे वाढतच चाललेली आढळते आश्चर्य म्हणजे पायथॉनचा जन्म अगदी अलीकडचा म्हणजे फक्त तीन दशकापूर्वीचा पण त्याने सर्व परंपरागत जुन्या जावा सी प्लस प्लस पी एच पी सारख्या लँग्वेज न माग सारलं आहे दोन हजार एकोणीसच्या स्टॅक ओव्हर फ्लोज डेव्हलपर सर्व्हेप्रमाणे पायथॉन आज जगातील सर्वात जास्त पसंतीस उतरलेली लँग्वेज झालेली आहे तिच्या आष्टपैलू स्वभावामुळे जगातील सर्वात जास्त मागणी असलेली टेक्नॉलॉजी आहे इतर लँग्वेज डेव्हलपर्स पेक्षा पायथॉन डेव्हलपर्सना भारतातही जास्त पगार मिळताना दिसतो पायथॉन डेव्हलपर्स पायथॉन लँग्वेजच्या सहाय्याने सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनचे डिझायनिंग आणि कोडिंग करतात बॅकहेंड चे कोड लिहिणे चुका काढून टाकणे ही पायथॉन डेव्हलपरची मुख्य जबाबदारी असते ते सोबतच वेब डेव्हलपमेंट डेटा अनालिसिस ही कार्य करतात पण आता मशीन लर्निंगचा वापर करून ॲप्लिकेशन निर्माण करतानाही दिसतात पायथॉन डेव्हलपर्स डेटा सायंटिस्ट म्हणूनही काम करतात आणि भारतात पायथॉन प्रोग्रामर्स जेव्हा डेटा सायंटिस्ट म्हणून काम करतात त्यावेळी ते इतर प्रोग्रामर्सपेक्षा जास्त उत्पन्न मिळवताना दिसतात पायथॉन डेव्हलपर्स प्रॉडक्ट मॅनेजर डेटा अनालिस्ट एज्युकेटर फिनान्शियल ऍडवायझर डेटा जर्नालिस्ट म्हणून काम करताना दिसतात पायथॉन डेव्हलपर्सचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही करिअर म्हणून वेब प्रोग्रॅमिंग डेटा व्हिज्युलायझेशन गेम डेव्हलपमेंट डेटा अनालिसिस डेटा सायन्स यापैकी कोणतेही कोणतेही क्षेत्र निवडू शकता वेब प्रोग्रॅमिंग वेबसाईट साठी पायथॉन प्रोग्राम प्रोग्रॅमिंग लँग्वेज हा एक उत्तम पर्याय आहे पायथॉन वेबसाईट डेव्हलपमेंट हा एक खूप चांगला ऑप्शन असून त्याला खूप मोठी मागणी आहे फ्रेशर म्हणून वेब प्रोग्राम निवडणं योग्य ठरतो त्यात तुम्ही सर्व्हरसाठी वेब ऍप्लिकेशन लॉजिकची मांडणी करण्यासाठी जबाबदार असता डेटा व्हिज्युअलायझेशन जर तुम्ही मोठ्या डेटा ॲनालिस्टचा करिअर म्हणून विचार करत असाल तर तुम्ही डेटा व्हिज्युलायझेशन कडे लक्ष द्यायला हवे आज जर रोजच्या रोज निर्माण होणाऱ्या डेटाचा विचार केला तर तुमचा विश्वासही बसणार नाही इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर तो निर्माण होत आहे पण त्याचा उपयोग अचूक निर्णय घेण्यासाठी अचूक भाकीत करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी करता येतो तेव्हा या सतत वृद्धिंगत होणाऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमची एक उत्कृष्ट करिअर घडवू शकता तसंच गेम डेव्हलपमेंट तुम्ही तुमचे पायथॉन ऍप्लिकेशनचे कौशल्य वापरून उत्कृष्ट गेम डेव्हलपरही होऊ शकता आज पाहिलं तर जगातील सर्व वयोगटामध्ये गेमिंग खूपच लोकप्रिय झालेली आहे सिम्स फोर बॅटल फील्ड टू सारख्या लोकप्रिय गेम्स या पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज वापरूनच निर्माण झाल्या आहेत याचाच अर्थ असा की या फन इंडस्ट्रीमध्येही तुम्ही चांगली करिअर करू शकता डेटा डेटा अनालिसिस अनलिस, आज इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीमुळे रोज काही टेरा बाईट डेटा निर्माण होतो आहे त्यामुळे इंडस्ट्रीजमध्ये डेटा सायंटिस्टची मागणी खूप वाढलेली आहे तर डेटा सायंटिस्ट म्हणूनही एक आकर्षक करिअर तुम्हाला करता येईल हॉर्वर्ड बिझनेस रिव्ह्यू प्रमाणे डेटा सायन्स ही एक हॉटेस्ट करिअर आहे गुगल नासा यूट्यूब ॲमेझॉन इंस्टाग्रॅम फेसबुक आय व्ही नेटफ्लिक्स हे जगातील सर्वात मोठे उद्योग पायथॉनचाच वापर करीत आहेत आणि इतरही कंपनी कंपन्या त्यांचा अवलंब करीत आहेत त्यामुळंच पायथॉन डेव्हलपर्सच्या मागणीत आणि पगारात दिवसेंदिवस नजरेच भरेल अशी वाढ होत आहे पायथॉन शिकणं तर फार अवघड नाही त्यासाठी तुमच्याकडे कॉम्प्युटर हवा चांगलं इंटरनेटचं कनेक्शन हवं आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याचे सामान्य ज्ञान हवं बस प्रथम तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर पायथॉन इन्स्टॉल करावं लागेल त्याशिवाय पायथॉनच नव्हे तर कुठलीही इतर कॉम्प्युटर लँग्वेज शिकण्यासाठी इतर कुठल्याही स्पेशलाइज नॉलेजची गरज नाही तेव्हा पायथॉन शिकणे खूपच सोपं आहे अगदी इंग्रजी शिकण्यासारखं फक्त त्यासाठी मनापासून आवड आणि पॅशन मात्र हवी मित्रांनो त्यासाठी एच टी टी पी एस कॉलन स्लॅश स्लॅश लर्न पायथॉन द हार्ड वे डॉट कॉम एल ई ए आर एन लर्न पायथॉन पी वाय टी एच ओ एन पायथॉन टी एच ई द हार्ड एच डी हार्ड डब्ल्यू लर्न पायथॉन द हार्ड वे डॉट कॉम ही वेबसाईट उपयोगी पडेल तिला अवश्य भेट द्या विना खर्च विना खर्चाने तुम्हाला पायथॉन शिकता येईल अर्थात कष्ट करावे लागतील पायथॉन शिकण्यासाठी इतर प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकण्याची गरज नाही परंतु फॉरायबल्स लुप्स इत्यादी सारख्या कन्सेप्टचे बेसिक नॉलेज असेल तर ते उपयोगी ठरते पायथॉन शिकण्यासाठी कुठल्याही शैक्षणिक पात्रतेची गरज नाही असं असलं तरी भरभर शिकण्यासाठी सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्सचे बॅकग्राऊंड असणे फायदेशीर ठरते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स डेटा सायन्स स्टॅटिस्टिक्स मधील पदवी किंवा अगदी एम बी असाल तर सोने पे सुहागा सुरुवाती सुरुवातीला नव्याने शिकायला सुरुवात करताना पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज भयंकर काहीतरी आहे असे वाटेल पण घाबरून जाऊ नका थोडे दिवस गेले आणि तुम्ही चिकाटी सोडली नाही की सार तुम्हाला समजायला लागेल आणि वर म्हटल्याप्रमाणे सोपंही वाटू लागेल आणि पायथॉन ही आज जगातील सर्वात हॉटेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज का आहे तेही लक्षात येईल या लँग्वेजच्या साह्याने अगदी काही ओळीत आणि सहज वाचता येणारे कोड लिहिता येतात जर स्वतःचे स्वतः शिकायचे नसेल तर बऱ्याच संस्था याबाबतच्या ट्रेनिंगचे कोर्सेस ऑनलाईन आणि ऑफलाईनही चालवतात त्यातील काही संस्था पुढील प्रमाणे त्यांच्या त्यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवा पहिली संस्था आहे जागतिक संस्था आंतरराष्ट्रीय संस्था ही आणि या संस्थेत फी अजिबात नाहीये मोफत कोर्स या ठिकाणी शिकवला जातो त्या संस्थेची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पायथॉन डॉट ऑर्ग पी वाय टी एच ओ एन डॉट ओ आर जी ऑर्ग यांचा सर्टिफिकेट कोर्स आहे मोफत आहे मग हे सांगितलंच पण याशिवाय नोकरी मिळवण्यासाठी संस्था ही ऑर्गनायझेशन तुम्हाला मदत करते दुसरी इन्स्टिट्यूट आहे आय 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 टी बेंगलोर ट्रिपल आय तीनदा आय 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 टी बेंगलोर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आय 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 टी बी आय आय टी बी डॉट ए सी डॉट इन आणि सी यांचा पी जी डिप्लोमा इन डेटा सायन्स आहे त्यामध्ये पायथॉन शिकायला मिळतं आणि इतर गोष्टी शिकता येतात कोर्स आहे बारा महिन्याचा जॉब असिस्टंट पण आहे फी मात्र आहे दर महिन्याला सात हजार पाचशे त्र्याऐंशी हा कोर्स केल्यानंतर तिथले अॅल्युमिनियचा पगार मिळालेला आतापर्यंत आहे बहात्तर लाख रुपये तिसरी इन्स्टिट्यूट आहे ईड्यू रेखा ई डी आर ई के डॉट ईड्यू रेखा ई डी आर ई के डॉट कॉम यांच्याकडे पायथॉन प्रोग्रामिंग सर्टिफिकेशन कोर्स आहे कोर्स फक्त एकवीस दिवसाचा आहे फी मात्र आहे एकोणीस हजार सातशे पंच्याण्णव चौथी इन्स्टिट्यूट आहे थ्री आर आय टेक्नॉलॉजीज थ्री म्हणजे तीन आर आय टेक्नॉलॉजीज वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट थ्री आर आय टेक्नॉलॉजीज डॉट कॉम थ्री आर आय टी ई सी एच एन ओ एल ओ जी आय ई एस डॉट कॉम यांचा कोर्स ऑनलाईन आहे आणि इन्स्टिट्यूट पुण्यात आहे पत्ता जंगली महाज रोड पुणे चारशे अकरा शून्य शून्य चार आहे पाचवी इन्स्टिट्यूट आहे ही अतिशय मोठी इन्स्टिट्यूट आहे यांच्या शाखा भारतात अनेक ठिकाणी आहेत इन्स्टिट्यूटचं नाव आहे बेसंत टेक्नॉलॉजी बेसंट बीई एस ए एन टी टेक्नॉलॉजी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बेसंट बेझंट टेक्नॉलॉजी डॉट कॉम स्पेलिंग आहे बीई एस एन टी बेझंट टेक्नॉलॉजीज टी सी एच एन ओ एल ओ जी आय ई एस डॉट कॉम यांच्या या ठिकाणी वन टू वन ट्रेनिंग आहे म्हणजे प्रत्येकासाठी एक वेगळा ट्यूटर आहे मी तुम्हाला या ठिकाणी चांगलं समजतं का नाही हे ते पाहतात आणि समजे पण शिकवत राहतात बिगिनर्स साठी तीस तासाचा कोर्स आहे फी आहे तेरा हजार रुपये पुढची इन्स्टिट्यूट आहे स्टोअर डॉट सी एन एन स्टोअर एस टी ओ ई स्टोर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट स्टोर एस टी ओ आर ई स्टोर डॉट सी एन एन डॉट सी एन एन डॉट कॉम स्लॅश पायथॉन पी वाय टी एच ओ एन स्लॅश ट्रेडिंग यांची फी आहे तेवीस दोन हजार तीनशे पंच्याऐंशी डॉलर्स त्र्याहत्तरवे दहावे डॉलरचा तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाक किती रुपये होतात ते परंतु सध्याच्या लॉकडाऊनमुळं त्यांची आजची फी आहे फक्त पन्नास डॉलर्स खूप मोठी सूट आहे सध्या लॉकडाऊन चालू आहे वेळ जात नाही मोकळा वेळ खूप आहे जर या काळाचा चांगला उपयोग केला सदुपयोग केला तर थोड्या खर्चामध्ये मोठं ज्ञान मोठी पदवी मोठं सर्टिफिकेट आंतरराष्ट्रीय सर्वोत्सवाने मिळू शकतं पुढची इन्स्टिट्यूट ही जागतिक आणि मोठी इन्स्टिट्यूट आहे यू डे मी मागचा काही व्हिडिओमध्ये आता उल्लेख केला होता बा यू डे मी यू डी एम वाय वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट यू डे मी डॉट कॉम यू डी ई एम वाय यू डे मी डॉट कॉम कम्प्लीट पायथॉन ट्रेनिंग आहे यांच्याकडं ऑनलाईन आहे आणि तीस दिवसात ते पूर्ण होतं फी आहे चौदा हजार चारशे नव्वद पण कोविड एकोणीस मुळे ती फी अतिशय अल्प म्हणजे फक्त तेराशे नव्वद एक हजार तीनशे नव्वद आहे या वेबसाईटला भेट द्या जगत खूब मोटी वेबसाइट है खूब मोटी इंस्टिट्यूट है इंस्टिट्यूट है एन आई ई एल टी दिल्ली नैशनल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स एंड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी दिल्ली वेबसाइट है डब्ल्यू 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 डॉट एन आई ई एल टी एन आई ई एल टी डॉट गवर्नमेंट जी ओ वी जी ओ वी डॉट इन आणि स्लॅश दिल्ली यांची फी आहे सहा हजार आठशे रुपये पुढचे इन्स्टिट्यूट आहे पहा मणिपाल प्रो लर्न बेंगलोर बेंगलोर तसे खूप इन्स्टिट्यूट आहेत त्यातली ही एक चांगली इन्स्टिट्यूट आहे त्यांची वेबसाईट आहे मणिपाल प्रो लर्न डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट मणिपाल एम एन आय पी एल प्रो पी आर ओपलो प्रो लर्न ए आर एन लर्न डॉट कॉम फी आहे वीस हजार तीनशे बावीस रुपये पुढची इन्स्टिट्यूट आहे पहा एन आय ई एल टी चंदीगड एन आय ई एल टी चंदीगड वेबसाईट आहे वरच्या प्रमाणे वर आलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एन आय ई एल टी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन स्लॅश चंदीगड चंदीगड सी एच एन डी आय जी ए आर एच चंदीगड फी आहे फक्त चार हजार चारशे रुपये मुंबईत एक चांगली इंस्टिट्यूट है एज्युकेशन मुंबई एपटेक कॉम्प्यूटर एज्युकेशन मुंबई वेबसाइट है डब्ल्यू 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 डॉट फॉर मुंबई एम डॉट एपटेक एपी टीईसीपटेक डैश एज्युकेशन सी ए टी डॉट कॉम फी है नौ हजार रुपये पुढ़ इंस्टिट्यूट है बोस्टन इंस्टीट्यूट ऑफ एनालिटिक्स अंधेरी लाइ मुंबई मधे वेबसाइट है डब्ल्यू 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 डॉट एडमिशन ए डी एम आई डबल एस आई ओ एन एडमिशन डॉट आर ए जी सी आर ए जी सी डॉट इन आई एन इन स्लैश डेटा डी एटीए डेटा डैश साइंस एस सी आई एन सीई साइंस स्लैश ए आय ए आय पुढे पुण्यातली इन्स्टिट्यूट आहे पहा डेक्कन एज्युकेशन सोसायटीज डेक्कन एज्युकेशन सोसायटीज सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस आय एम डी आर पुणे चारशे अकरा शून्य शून्य चार वेबसाईट आहे पहा त्यांची डब्ल्यू 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 डॉट डी ई एस टी आय पी डी ई एस टी आय पी डॉट ऑर्ग ओ आर जी ऑर्ग तर या वेबसाईटला त्यांच्या भेट देऊन पहा व्ही व्ही वाय व्ही वाय एम ए पी एस व्ही वाय एम ए पी एस डॉट कॉम आणि आय एम डी आर डॉट ई डी यू आय एम डी आर डॉट ई डी यू चार महिन्याचा कोर्स आहे फी मात्र आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये चार महिने फॉर्टी एट थाउजंड नेक्स्ट एन आय आय टी विले पार्ले मुंबई वेबसाईट तशीच आहे डब्ल्यू 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 डॉट एन आय आय टी डॉट कॉम फी वगैरे त्या वेबसाईटला भेट दिलं कळेल पुढची इन्स्टिट्यूप यम एस रामय्या युनिव्हर्सिटी बेंगलोर यम एस रामय्या आर ए एम ए आय ए एच युनिव्हर्सिटी बेंगलोर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ऍडमिशन क्यू ए डी एम आय डबल एस आय ओ एन आणि क्यू डॉट कॉम फी यांची आहे कमीत कमी पन्नास पन्ना जास हजार पन्नास पन्ना हजार रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख पंचवीस हजार रुपये पन्नास हजार ते एक लाख पंचवीस हजार पुढची इन्स्टिट्यूट आहे पारुल युनिव्हर्सिटी वडोदरा बडोद्याची इन्स्टिट्यूट ही पारुल पी ए आर यू एल पारुल युनिव्हर्सिटी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पारुल युनिव्हर्सिटी डॉट ए सी डॉट इन पी ए आर यू एल युनिव्हर्सिटी यू एन आय व्ही ई आर एस आय टी वाय डॉट ए सी डॉट इन आय एन फी आहे सात हजार पाचशे रुपये पुढची इन्स्टिट्यूट पुण्यातली आहे विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणे विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणे वेबसाईट आहे व्ही यू पुणे व्ही व्ही फॉर व्हॅन व्ही फॉर वडोदरा व्ही यू पुणे डॉट ए सी डॉट इन फी आहे पन्नास हजार रुपये अजून एक इन्स्टिट्यूटचं नाव सांगतो बा इमोर्जन्स इमर्जन्स स्पेलिंग सांगतो आईएम यू आर जी ई एन सीई इमर्जेंस आईएम यू आर जीई एन सीई दहसर मुंबई इधे इंस्टीट्यूट है दहसर लाइबला वेबसाइट है डब्ल्यू 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 डॉट आईएम पी यू आर जी ई एन सीई डॉट कॉम बरत संग आईएम पीयूआर जीई एन सीई डॉट कॉम फी आहे कमीत कमी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त आहे दोन लाख रुपये तुम्ही काय शिकता त्यावर अवलंबून फी आणि शेवटचे इन्स्टिट्यूटचं नाव सांगतो एका डॉक्टर जी वाय पाथरीकर कॉलेज औरंगाबाद डॉक्टर जी वाय पाथरीकर पी ए टी एच आर आय के आर पाथरीकर किंवा पाथरीकर कॉलेज औरंगाबाद वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम जी एम एम जी एम डी आर डी आर जी वाय पी डॉट आर्ग ओ आर जी आर्ग एम जी एम डी आर जी वाय पी डॉट आर्ग फी आहे बारा हजार रुपये मित्रांनो या माहितीमुळे तुम्हाला एका नवीन हॉट करिअरची ओळख झालेली आहे ही ओळख ओळखी ठेवू नका या करिअरमध्ये जाण्याचा प्रयत्न करा कोविडच्या लॉकडाऊनचा उपलब्ध वेळेचा सदुपयोग करा खूप चांगली करिअर होईल मनातली सगळी स्वप्न या करिअरद्वारे तुम्हाला पूर्ण करता येईल नाव लौकिकी मिळेल त्यासाठी तुम्हाला मनपूरक शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच टेक केअर